31 तारखेपर्यंत डेट आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा आपल्याला उतरवता येतोय. तर जर तुबर पेरणीचं संकट ह्या गावावर ओढवलेलं आहे, तर माझं मत आहे की आपल्याकडे आणखी 2-3 दिवस आहेत, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवला तर आपल्याला त्यातनं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई जी आहे ती मिळू शकते. पण आता ठीक आहे, आता आमच्याकडे तर पेरणीच नाही झाली. म्हणजे तुमचं जर नुकसान झालं नाही, पेरलेलं असलं सोयाबीन किंवा इतर कुठलं पीक, बोलले तुम्ही ना, सर्व प्रॉब्लेम एवढा अत्यंत गंभीर सर्व प्रॉब्लेम न्यूज तपासता सर्व प्रॉब्लेम काय झाले आपले ना, 1 जुलै पासून सुरू झाले. म्हणजे आता जर सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, क्रिटिकल असेल, फक्त 31 आता 3 दिवस राहिले, तर जितके जास्तीत जास्त भरता येतील त्या शेतकऱ्यांनी भरावं एवढंच मी आव्हान. मागणी करावं मी तसं येशव साहेबांना बोलून घेतो की असं आहे 15 दिवस, कारण सर्व प्रॉब्लेम सगळं पाहिजे पूर्ण वर्ण तो निर्णय व्हायला पाहिजे राज्य स्तरावर. आता मोठा पशुधन वर्ग 1258 आणि छोटा पशुधन 367 आणि 744 शेळी मेंढी आहे, तर याला लागणारं साधारणतः म्हणजे शासकीय जे दुष्काळाचे नॉर्म्स आहेत त्यात 18 किलो ओला चारा देत होत आहे आपण, तर त्या हिशोबाने 29 ते 30 टन प्रति दिवस ही चाऱ्याची मागणी आपण 2 दिवसापूर्वी मी तर पर्सनली आलो होतो सरपंच आणि यांच्याकडून ठराव घेऊन आम्ही ते प्रस्ताव प्रांत साहेबांकडे काल सादर बी केला आहे. आणि 66,000 लिटर पाणी जनावरांसाठी मागितलं आपण की बाबा आमची एवढी जनावरं आहेत, मोठ्या जनावराला 40 लिटर, छोट्या जनावराला 10 लिटर, 15 लिटर आणि शेळीला 5 लिटर, या हिशोबाने आम्हाला 66,000 लिटर पाणी लागेल पशुधनासाठी पर डे. पर डे असे देणार कधी? तर आता ही मागणी मी प्रांत साहेबांकडे केली, मी तसे काल केली. काल केली पण त्यांना आजची त्यांची प्रोसिजर केली आपण. आलेला आहात, लोकांचे प्रश्न गंभीर आहे. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, इथं चाऱ्याचा डेपो करावा अशी लोकांची मागणी आहे. पर्जन्य मापक इथे नाही, लोकांच्या तक्रारी गंभीर आहेत. आपण भारतीय जनता पक्षाच्या नेते आहात, आपलं सरकार आहे. नक्की सरकार आपलं आहे. प्रश्न बऱ्यापैकी मागील 2-3 वर्षात तर प्रश्न उपस्थित झाले नव्हते, पण 3 वर्ष आणि या वर्षाची परिस्थिती फार गंभीर आहे हे दिसून येतं. आपण येतानाच पाहिलं आणि खरोखरच ज्या धबधबाखाली वाहत असताना दरवर्षी पाहायला मिळायचा, खालचा बंधारा जो मोठा आहे तिथे थेंबभरसुद्धा पाणी नाही, ही परिस्थिती येताना पाहूनच लक्षात आलं होतं की जुलै एंडिंगला आपण आहोत आणि आज ही परिस्थिती आहे. वरती पठारावर असणाऱ्या ह्या 4 गावं आणि उपवाड्या ज्या आहेत तिथली परिस्थिती किती गंभीर असेल. परंतु गेल्या आठवड्यात जवळजवळ नाही म्हटलं तर 8 दिवसापूर्वी या ठिकाणी प्रशासकीय दौरा झाला. प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना वेळ नसेल मिळाला, पण प्रशासनाने आपला दौरा कम्प्लीट केला होता. त्या दौऱ्यामध्ये प्रांत असतील, तहसीलदार असेल, यांनी दौरा केला, परंतु त्या दौऱ्याचं फलित या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. सर्कल भाऊसाहेबांनी इतक्या जोशात सांगितलं की असं केलं तसं केलं, सगळं काही त्यांनी प्रशासकीय भाषेतच भाषण केलं की आमच्या प्रांतांनी येऊन पाहणी केली, तहसीलदारांनी पाहणी केली, आम्हाला आदेश दिले, आम्ही सगळं काही तयार केलं, पाठवून दिलं. आता आपण बघितलं की आमचे पशु अधिकारी देखील म्हणाले शेजवळ की किती पशुधन आहे, कशा पद्धतीने आम्ही मागणी केली आहे की कसं कसं पाणी द्यायला पाहिजे त्यांनी, आणि तो ठराव देखील त्यांनी तिकडे पाठवून दिलेला आहे. आता आपण जरा तहसीलदार आणि प्रांतांशी बोलूया की त्यांनी याच्यावर नेमकं केलं काय आहे आणि ते देणार कधी आहे, जेणेकरून आपल्याला काय करता येऊ शकतं मग त्याच्याकडे आपण वळूया. कारण त्यांनी जर केलं असेल आणि ते लगेच देणं अभिप्रेत होतं की 8 दिवसाचा काळ म्हणजे खूप झाला, कारण संपूर्ण महाराष्ट्र पावसा जलमय झालेला आहे आणि जणू काही आपण बेटावर आहोत आणि त्या बेटामध्ये पाणीच नाही आहे. एरवी पाहतो की सगळीकडे पाणी द्यायचं असतं, चारा पुरवायचं असतो, आता ती परिस्थिती नाही आहे. मग इथले टँकर कमी वाढवायला पाहिजे, याला वेळ कशाला जायला पाहिजे. मी शिंदेवाडी, मी शेवटच्या टोकाला आहे शिंदेवाडीमध्ये, आणि इथे आपला दौरा झाल्यानंतर तब्बल 8 दिवस उठून गेलेली आहे. तुमच्या मंडल अधिकाऱ्याने सांगितलं की सगळे प्रस्ताव आम्ही पाठवून दिलेले आहेत, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र जलमय झालेलं दिसतं आहे आणि ह्या जणू काही संपूर्ण जलमय झालेल्या एका बेटावर आलेलो आहे अशी परिस्थिती. इथे चिमणीला देखील पाणी प्यायला नाही अशी परिस्थिती या बेटावर आहे. आणि या पठार भागावर असणाऱ्या ह्या 4 गावं आणि या 4 गावाच्या असणाऱ्या उपवाड्या इथे लोक भयभीत झालेली आहेत की झालेल्या पेरण्या देखील त्यांना दुबार करायची वेळ आलेली आहे.
दुभार पेरण्या त्यांनी केलेल्या आहेत. त्यांचं मागणं फक्त एवढंच आहे, जे टँकर आहेत ते वाढवण्याची गरज आहे, प्यायलाच पाणी नाही आहे. मग ते इतकी सोपी गोष्ट आहे की तुम्ही एका फोनमध्ये तुम्ही त्यांना सूचना करू शकता आणि ते तातडीने वाढवू शकता. टँकरच्या फेऱ्या वाढवायच्या आहे, काय अडचण आहे? मग त्या फेऱ्या वाढवा. दुसरी गोष्ट की तो चारा आहे, त्या चारा आपल्याला खाली त्यांना महाग पडायला लागलाय. 5,000 10,000 रेट नेले, ते ताबडतोब थांबलं पाहिजे आणि त्यांना तो चारा योग्य भावात कसा मिळेल आणि आपण त्यांना कशी जादाची मदत इथे चारा डेपो देणार आहोत तो तातडीने मंजूर करायला द्या. कलेक्टरांशी मी देखील बोलते आणि तुम्ही मागणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात एका तालुक्याला एक डेपो द्यायला काय अडचण आहे? आपण जेव्हा एखादी व्हिजिट करतो सर, तिथे लगेच ती मंजुरी घेतली पाहिजे. तुम्ही जरा जाऊन डोक्यावर बसा ना कलेक्टरच्या की साहेब मला हे काम केलं पाहिजे. मी RDC सांगते, कलेक्टरला सांगते, तुम्ही उद्या सोमवारी याची मंजुरी घेऊन इथे डेपो उभा करा आणि चाऱ्याचा भाव कोणी ज्यादा घेतला नाही पाहिजे. एखाद्या दोन मोठ्या शेतकऱ्यांना एखाद्या संस्थेला सांगा आणि इथे चारा उपलब्ध करून द्या. जमतंय? आणि सोमवारी त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडनं मदत झालीच पाहिजे. त्याच्यासाठी नुसतं तुम्हाला सांगत नाही तर माझी देखील लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. आपण दोघांनी मिळून हे केलं पाहिजे, नाही तर आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. प्रशासन म्हणून तुमच्यावरही नाही आणि माझ्यावर देखील नाही. नाही नाही ते नंतर हो, माणुसकीच्या दृष्टीने आपण इथे आलो, आपण यांचं म्हणणं ऐकून घेतलं, आपल्याकडे त्यांची डोळे लावून ते बसले आहेत की अरे आमच्याकडे प्रांत येऊन गेले, आमच्याकडे तहसीलदार येऊन गेले, अरे आमच्याकडे ताई देखील आल्या, सरकारमध्ये आहे, अधिवेशन चालू आहे आणि आमचा कोणी लक्षच देत नाही. कारण संपूर्ण तालुक्यात एका ठिकाणी काय वाढवायचं आहे तर बाबा टँकर फेऱ्या वाढवायच्या आहेत. काय वाढवायचं आहे ते इथे जनावरं, कारण दूध हाच मूळ व्यवसाय आहे. इथे कायम त्यांना बिचाऱ्यांना त्रास आहे. आता तुम्हाला चांगलं माहिती आहे की नगरला इथून सुरुवात होते आणि चार वाड्यांचा प्रश्न आहे. एकीकडे आपण कुठे जर अतिवृष्टी झाली, माळींसारखी घटना घडली, आता तिकडे सगळ्यांचा ओघ वाढलाय, मग एक चार गावं आपण सांभाळू शकत नाही का? आपल्या परिसरातली जुन्नर आंबेगावमधली सांभाळली पाहिजे ना. चारा डेपो, चारा डेपो MEZ आपण सोमवारी एकच काम करायचं आहे. चारा डेपो आपल्याला इथे ताबडतोब सुरू करायचा आहे आणि ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे एकटं, आणि आपल्याला ते करायचंच आहे एनी हाव एनी भाव, आणि ते आपण करणार असा आपल्या दोघांचा होणं पाहिजे. ओके. आणि पशुधन आपल्याला वाचवता आलं पाहिजे. या ठिकाणी पर्जन्यमापाची जी भूमिका आहे की पर्जन्यमापक हे डेल्यामध्ये आहे आणि तिथं होणारा पाऊस माप तिथला हे धरला जातो, काउंट केला जातो, त्याच्यामुळे यांच्यावर अन्याय होतो आणि यांची गेली वर्षानुवर्षाची लेखी मागणी आहे. त्याच्याबाबत तुम्ही प्रांत म्हणून आता सिरियसली घ्या आणि त्याला आपण धक्का मारू. आपण विखे पाटील साहेबांना सांगून पुढे धक्का देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये लगेच होणार नाही, परंतु प्रशासनाला जाग आणू ना आपण, मुख्यमंत्र्यापर्यंत विषय नेऊ. ओके ओके, ते प्रत द्या. वरती न्यायची जबाबदारी माझी, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन ते कसं पुढे ढकलायचं ते काम मी निश्चितपणाने करीन. ओके. आणि टँकरवाल्याला आत्ता तुम्ही कॉल करून सांगायचं, ते काही कठीण नाही आहे, त्या फेऱ्या वाढवायच्या. ओके, धन्यवाद सर. आणि जरा गायकवाडांना सांगा की लक्ष जास्त द्या, मंडल अधिकारी आहे तुमचं, आज या फेरीला आले, इथं आलो तर सुट्टीच्या दिवशी जेव्हा आपण काम करतो ते जास्त सिरियसली आणि लोकांना भावेल असं मेसेज गेला पाहिजे. ओके ओके, थँक्स सर, थँक्स थँक्स, गुड डे. स्लाईड बंद असते, त्यांना एक महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही टँकरचा प्रस्ताव क्लिअर केला त्यावेळेस त्यांना सिंगल पेज करून देण्यासाठी सांगितलं होतं. दिवसभरातली फक्त एका टँकरची एक किंवा दोनच फेरी होती. सगळ्यात मोठी अडचण ही आपण अग्रहित केलंय, त्याला सिंगल पेज करायला सांगितलं होतं, आजपर्यंत त्यांनी ही काही केलेलं नाही. सरपंच आधी विषय ज्याचा आहे त्यालाच सांगावं लागतं.
जे कोठोळे मॅडम आहेत ना, ज्यांनी ऍक्विजिशन केलं त्याचं, तर त्या बोलल्या का ते आमच्या पंचसमितीचे अंडर ते गोष्टी येतात, त्यांना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही माहिती पुरवतो आणि ते सिंगल फेज आमच्या अंडर ते होतं, पण ते आजपर्यंत पूर्ण झाले नाही त्याच्यावर. त्यादिवशी बी डी ओ साहेबांनी स्वतः प्रांत साहेबांसमोरासमोर सांगितलं, उद्या सकाळी टँकर दुसऱ्या प्रत्येक गावांना चालू झाले पाहिजे. बी डी ओ साहेबांनी ही गोष्ट ऐकून घेतल्यानंतर पण आजपर्यंत ती गोष्ट झाली नाही. प्रांत साहेबांनी समोरासमोर सांगितलं, प्रांतांना तुम्ही सांगितलं का साहेब तुम्ही सांगितलं? हो, प्रांत काय बोलले? प्रांत साहेबांनी सांगितलं मी आदेश दिलेले खाली प्रशासनाला. नाही नाही, पण दुसऱ्या दिवशी आला नाही तेव्हा आदेशाची अंमलबजावणी होत नाही ना. मला तसं सारखं सारखं आम्ही प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही प्रत्येक. आता त्या दिवशी समोर आमच्या माली साहेबांना साहेब मी उपसरपंच बोलतोय, आपण सांगितल्यानंतर सुद्धा बीडीओने आम्हाला टँकर दिला नाही हे सांगितलं का तुम्ही प्रांतांना? तुम्ही त्यांना जाऊन भेटलं पाहिजे समोर की साहेब तुम्ही सांगितलं तरी बीडीओ आम्हाला देत नाही. अहो, तुम्ही दोघा तिघांनी मिळून जायला पाहिजे ना की आम्हाला फेऱ्या. एक मिनिट, आपल्याकडेच येतं ना हा पठार भाग आणि बेला तुमच्याकडे येतो ना सर. एक काम करायचं, इथे की नाही शनिवार आणि रविवार इथे टँकर चालू आहे. मी आता पठार भागाच्या दौऱ्यावर आलेली आहे, प्रांतांशी माझं बोलणं झालंय, पठार भागावर टँकर चालू आहे, परंतु शनिवार रविवार इथे टँकर येऊ शकत नाही कारण टँकर भरायला इथे एमएससीबीचं तुमचं सिंगल फेज चालू नसतो. आणि बोरी कोणाकडे? बोरी नारंगावच्या याला पण मला कॉल करायला सांगा. हा, मला कॉल करायला सांगा. आणि तुम्ही दोघांनी अंडरस्टँडिंग मध्ये आणि तिथे आपल्याला सिंगल फेज चालू ठेवावा लागेल, तरच या लोकांना फेरी मिळेल, टँकर मिळेल. अन्यथा आपण देऊन सुद्धा त्यांना पाणी मिळणार नाही, त्याला जबाबदार तुम्ही राहणार. मला ते चालणार नाही की वरती सांगावं लागेल तुम्ही करणार, बघायचं नाही, करायचं आहे. आणि हा, तुम्ही दोघांनी कोऑर्डिनेशन करा, नाहीतर मला भेटायला या. मला इथे शनिवार रविवार सिंगल फेज पाहिजे, ते पाण्यासाठी पाहिजे. आणि कोणती विहीर एक्वायर केली ती माझ्याशी भेटून तुम्ही कन्फर्म करून घ्या. तुम्ही मला भेटायचं आणि इथल्या सरपंच बघा, हे बघा. आणि ओके, तुम्हाला फोन येईल त्यांचा. शिंदेवाडी, शिंदेवाडी आणि नळावणे आणि पेंदारा नावं लिहून घ्या. यांच्या कोणत्या विहिरी एक्वायर केल्याय जिथून पाणी उचलायचंय त्याच कनेक्शनला आपल्याला सिंगल फेज द्यायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हालाही ताण नाही आणि आम्हालाही नाही, नाहीतर असं तुम्हाला वाटायचं की ओके सर, तेवढं सहकार्य आपल्याला करायचंच आहे. एनी हाऊ एनी भाऊ, धन्यवाद, धन्यवाद. आपल्याकडे टँकर मंजूर किती आहेत? चार. येतात किती? दोन. कधीपासून असं होतंय? स्टार्टिंग पासून मंजूर चार. हो, येत आहेत दोन. किती महिने? चार फेऱ्या मंजूर आहे एका टँकरच्या, पण साक्षात दोनच फेऱ्या होतात. एक महिना होऊन गेला आमच्याकडे टँकर चालू, महिन्यापासून प्रॉब्लेम हाच आहे. हा, सेम प्रॉब्लेम. पाण्यामध्ये तीन टँकरचा प्रस्ताव होता, पाच टँकरचा प्रस्ताव होता, त्यातले तीन टँकर मंजूर आहे. तीन टँकर मिळून सहा ते नऊ फेऱ्या प्रांत साहेबांनी सांगितले मंजूर. त्यातले उपलब्ध एकच टँकर चालू आहे फक्त, तो पण 12,000 लिटरचा. आम्ही 22,000 लिटरच्या टँकरची मागणी केली होती आणि वस्तुस्थिती अशी की शनिवार रविवार पाण्याचा म्हणजे लाईट नसल्यामुळे टँकर पूर्णतः बंद असतो. इतर वेळेससुद्धा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे दिवसभरातून एक किंवा दोन फेरी होती, त्यामुळं अतिशय म्हणजे मनुष्याला पण पाणी पूर्ण मिळत नाही. आणि प्रादेशिकचं ताई मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगण्यात आलं, प्रादेशिकच्या 8 दिवसातून एकदा एमएससीबीचे साहेब लोक म्हणजे आरवच्या भाषेत ही गोष्ट बोललं तर त्याची ठरणार नाही. मंगेश शिंदे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपले, त्यांना प्रत्येक 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून धमकी देतात, बाबा आम्ही तुमचं कनेक्शन तोडणार, तुम्ही पैसे भरा. मी ताई तुम्ही इथून मागं पण 2-3 वेळा तुम्ही आमचं कनेक्शन तोडून न देण्याचा प्रयत्न केला आहे, तुमच्यामुळं आम्हाला पाणी भर उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याचं भेटलं आहे. पण आता 8 दिवसापूर्वी मी तुमच्या कारण नानांच्या कानावर घातलं, तुमच्या कानावर घातलं होतं. म्हणजे अतिशय आम्हाला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्राचा एक भाग आहे का नाही, पुणे जिल्ह्यातलं जे पुणे जिल्ह्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे जुन्नर तालुका, त्या जुन्नर तालुक्यात आम्ही राहतोय. आता ताईंचा फोन तुम्हाला नेटवर्क मिळत नाही एअरटेलला असेल किंवा बाकीच्या गोष्टींना. म्हणजे आम्हाला जे मोदी साहेबांनी प्रत्येक ग्रामपंचायत जोडा हा जो निर्णय घेतला आहे, त्या म्हणजे असं प्रत्येक गोष्टीपासून आम्ही किती वंचित आहे त्यापासून ह्या गोष्टी आम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टी कळतात. आता पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, अतिशय वाणी साहेब गंभीर घटना आहे. तुम्ही
माझ्या तुमच्या वतीनं मला माध्यमातून सांगायचं, अधिकार वर्गांनी लवकरात लवकर, जसं आता इरशळवाडीची दुर्घटना झाली, माळीची दुर्घटना झाली, त्यावेळेस प्रशासनाने जेवढी कारवाई केली, पण आज आम्ही ते पाण्यामुळे मेलेत, पण आम्ही पाण्या वाचून मरतोय. त्यामुळे आमची सगळ्यांना विनंती अशी राहील की बा आमच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण की पठरा भागावरती फक्त खडक सोडून तुम्हाला कुठे काही दिसणार नाही आहे. आम्हाला फक्त पशुधनामुळे आमची पठरा भागावरची माणसं जगतात आहे, दुधामुळं आमचे उत्पन्नाचं स्रोत आहे. त्यामुळं आम्हाला सगळ्या चारही पठराच्या चारही गावांच्या वतीने विनंती मी तुम्हाला करतो की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला चारा डेपो आणि टँकरच्या फेऱ्या वाढवावे, कारण की बाकीच्या ठिकाणचे टँकर कमी झालेले. प्रांतसाहेबांनी आम्हाला परोपरी प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे, पण खालचं प्रशासनाला जाग येत नसल्यामुळं ही गोष्ट होत नाही. त्यामुळं आमची विनंती तुम्हाला राहील, त्यावेळेस तुम्ही आमची विनंती मान्य करावी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.